सुदाम मारुती आंधळे कर्जुले हरेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. आम्ही जवळजवळ सगळे धरले 10-12 जण आहेत. आई वडील आहेत, भाऊ आहेत. हा मुली आहे दोन, मुलगा एक आहे तेवढा. संतोष हा माझा भाऊ होता, चुलत भाऊ. म्हणजे आम्ही दोघं बरोबरच, तो 1-1.5 वर्षांनी फक्त बारीक होता माझ्यापेक्षा. तो काही दिवस मुंबईला होता, मुंबईवरून लॉकडाऊन झाल्यावरती गावाला आला. गावाला आल्या तो पण शेती करीत होता. तो गावामध्ये गेला होता, गावाकडून कर्जुल्याला येत, कर्जुल्यातून घरी येत होता. घरी येताना आळेफाट्यामार्गे एक टेम्पो, आळेफाट्यावरून एक टेम्पो येत होता. हा घरी आल्यामुळं घरी येत होता टेम्पोवाला, त्याच्या डायरेक्ट रॉंग साईडने आला, त्याच्या अंगावरतीच आला. हा साईड पट्ट्यावरती होता, पण साईड पट्टी टेम्पोवाला डायरेक्ट याच्या अंगावरती आला. ॲक्सिडेंट झाला, तिथून कॉल आला. मग त्याचं असं झालं आहे. मग आम्ही तिथं गेल्यावरती त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरकडं गेल्यावरती डॉक्टरने सांगितलं हे झालेलं आहे. म्हणून असं अचानक झालं, काय करू शकत नाही आपण. हा संतोष माझ्या मोठ्या मुलाचा मुलगा, एवढाच एक उलटा एक होता. त्यांचं कसं म्हातारपणाला काठी हिरून नेली, आता त्यांनी काय करावं. कारण कधी काय होईल सांगू शकत नाही. जरी आता तो एकटाच होता. आता हे चुलते सुदाम मारुती आंधळे, आता हे अजून 1-2 वर्ष काम करतील. पण म्हातारपणाला त्यांचा जो आधार होता तोच गेला ना. हो, कंपनीने पण सपोर्ट केला, तसं काही हे नाही केलेलं आहे. इन्शुरन्स हा प्रत्येकाचाच पाहिजे, तसा इन्शुरन्स पाहिजेच. कारण कधी काय होईल सांगू शकत नाही. एकूणचा एक मुलगा होता माझा, तो गेला. पण इन्शुरन्समुळे आधार त्याच्यामुळे फायदा झाला. इन्शुरन्समुळे त्याचा आधार आपल्याला आपल्यासाठी होईल ना म्हातारपणाला. इन्शुरन्स हा सर्वांनीच काढला पाहिजे, गरजेचं आहे. असं अचानक काय होईल कोणालाच सांगता येत नाही.